हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आरोग्य भरतीच्या विद्यार्थ्यांना जे वेबसाईट ओपन झाली ते कॉन्फ्युजन निर्माण झाले ते दूर करण्याचा आपण या व्हिडिओमधून प्रयत्न करत आहे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं शुद्धी पत्रक पाहिलं होतं शुद्धी पत्रकामध्ये बऱ्याचशा माझ्या मते सत्तर ते ऐंशी टक्के डाऊट्स क्लिअर झाले असतील राहिलेले डाऊट्स जे बाकीचे जे टॅप्स आहेत ते एक एक सगळेच ओपन करून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करणार आहे आता दुसरा टॅप आहे जाहिरातीचा त्याच्यावर क्लिक सुद्धा करून पाहिलं होतं पण ते टॅब अजून चालू नाही झाला तर दोन तारखेला जवळपास चार पाच वाजता हे ओपन होत नाही बघा मी क्लिक केलं तरी वारंवार होम पेजच ओपन होत आहे म्हणजे अजून हे टॅप चालू नाही झालं म्हणजे जाहिरात अजून अपलोड नाही झाली त्याच्या खालचा टॅब आहे लॉग इन तपशील मिळवण्यासाठी दोन हजार एकोणीसला फॉर्म भरला होता पण आता तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड माहित नाही विसरले गहाळ झालं तर तो, तो कसा पुनर्प्राप्त करू शकतो त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे ओके आणि पुन्हा एकदा सांगतो की ज्या लोकांना आपल्या चॅनलवर आरोग्यसेवक ज्या हे पाचही पदासाठी तयारी करत आहे आपल्या चॅनलद्वारे तांत्रिक विषयाची विशेष बॅच लाँच झाली आहे ज्याच्यामध्ये जो तुम्हाला चाळीस मार्काचे कौश, चाळीस क्वेश्चन येतात ऐंशी मार्काचे याच्यावर तुमचं सिलेक्शन डिसाईड होते याच्या याच्यासाठी स्पेशल बॅच लॉन्च केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीस प्लस लेक्चर्स अवेलेबल करून जातील व्हिडिओच्या स्वरूपात दहा टेस्ट पेपर्स त्याच्यामध्ये तांत्रिकच्या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सगळ्या नोट्स तांत्रिकच्या फ्री ऑफ कॉस्ट या दिल्या जातील आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तीनशे रुपये नाम मात्र फीस ठेवण्यात आली आहे तुम्ही जॉईन करू शकता आणि फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर नाम मात्र शंभर रुपये फी आहे त्याच्यामध्ये दहा पेपर्स प्राप्त होतील आणि दहा पेपर्समध्ये तांत्रिकच्या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ओके तर चला पाहूया आपण लॉग इन कसं परत प्राप्त करू शकतो पहा तर त्या टॅबला ओपन केल्याबरोबर हा पेज तुमच्यासमोर ओपन होतो आपला संकेत शब्द पुनर्प्राप्त करण्यासाठी म्हणजे लॉग इन आयडी पुन्हा प्राप्त करण्यासाठी दोन चरण आहे पहिल्या चरणामध्ये या वेबसाईट दिली आहे एम ए एच ए आर डी झेडपी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं लॉग इन आय डी पुन्हा प्राप्त करू शकता आणि याच्यावर नाही झालं तर चरण दोन आहे हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा आय डी वापस प्राप्त करू शकता हे दोन चरण आहे तर पहिल्या चरणाचं तुम्हाला सगळे हे प्राप्त होऊन जाईल काळजी करून कसं करायचं वेबसाईटवर जाऊन ते तुम्हाला मी सांगतो बघा सगळ्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे काळजीपूर्वक बघा वेबसाईटवर गेल्याबरोबर तुमच्यासमोर हा होम पेज ओपन होतो पेजवर खाली बघा या ठिकाणी क्लिक हिअर असा एक टॅब दिसतो क्लिक हियर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल हे कशासाठी आहे ज्यांच्याजवळ लॉग इन आयडी नाही ते विसरले दोन हजार एकोणीसचा फॉर्म भरलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी ओके त्यांनी क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर ले तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तो पेज कोणता आहे बघा दाखवतो तुम्हाला बघा या ठिकाणी एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन झालाय या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पोस्ट अप्लाइड फॉर ज्या पदाकरिता फॉर्म भरलाय तो पद निवडा कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये भरला तो जिल्हा परिषद निवडा या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक काय होता ते टाकायचं तुमचा फर्स्ट नेम टाकायचा आहे आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे या गोष्टी कंपल्सरी आहे टाक या टाका आणि खालच्या काही जास्त गोष्टी सुद्धा आहेत त्या तुम्ही टाकू शकता ज्याच्यामध्ये फादर्स नेम आहे मोबाईल नंबर आहे कॅपच्या तर कंपल्सरी टाकायच लागतो मदर्स नेम टाकायचा आहे आणि ईमेल आयडी टाकायचा आहे ज्या गोष्टी माहीत असेल तर नक्कीच टाका मित्रांनो पण या कंपल्सरी नाही पण वरच्या चार गोष्टी कोणत्या पोस्ट जिल्हा परिषद अप्लिकेशन फॉर्म नंबर आणि तुमचं पहिलं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे कंपल्सरी हे टाकल्यानंतर इथं सर्च सर्चवर क्लिक करून द्या तुम्हाला तुमचा विसरलेला लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होऊन जाईल ओके हे पहिल्या चरणातच तुम्हाला प्राप्त होऊन जाईल जर नाहीच झालं काही तांत्रिक अडचणी आल्याच तर तुम्हाला काय करायचं आहे हा दुसरा चरण तुम्हाला सांगितण्यात आलं आहे त्याच्यामध्ये हा हेल्पलाईन नंबर आहे झिरो सेवन टू नाईन टू डबल झिरो सिक्स थ्री झिरो फाईव्ह याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती तुमची मदत त्यांना मागू शकतात ते तुम्हाला लॉग इन आय डी उपलब्ध करून देतील परंतु सध्या काय माहिती आहे का सध्याच हे नंबर आलं ना तर सगळे उद्या तुटून पडतील तर पहिले चरण एकला ट्राय करा याच्यातच तुमच्या लॉग इन आयडी तुम्हाला प्राप्त होऊन जाईल नाहीच झालं तर दोन तीन दिवसानंतर मग हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करा ओके तर अपेक्षा करतो ज्यांनी इन लॉग इन आयडी विसरले त्यांना सगळं माहिती आणि डाऊट क्लिअर झालं असेल तर पुन्हा एकदा सांगतो ज्या लोकांना बॅच तांत्रिक विषयाची जॉईन करायची असेल खाली मोबाईल नंबर स्क्रोल होताय त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तरी तुम्ही जॉईन करू शकता ओके आता आपण नवीन फॉर्म कसा भरायचा दोन हजार एकोणीसची मुलं नवीन पदाकरिता नवीन संवर्गाकरिता फॉर्म भरू शकतात किंवा ज्यांना अप्लाय अजून केलंच नाही ते सुद्धा नव्यानं फॉर्म भरू शकतात त्यांनी कसं अप्लाय करायचं ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया